नमस्कार, मी साटम ओमकर, हिंदू क्षत्रिय मराठा. हे इंट्रोडक्शन जाणून बुजून देतो, कारण बघा कसं माहितीये का, आता मी जो विषय बोलणार आहे ना तो फार इम्पॉर्टंट आहे आणि सिरियस आहे. बघा, आधीच सांगतो, मला कुठल्याही धर्माचा, कुठल्याही देवाचा किंवा कुठल्याही संस्थेचा अपप्रचार करायचा नाहीये. फक्त माझे जे धर्मीय आहेत ना, त्यांच्याकडनं मला जाणून घ्यायचं त्यांना काय वाटतं या गोष्टीबद्दल. बघा, आपल्या मंदिरांमध्ये किंवा आपल्या संस्थांमध्ये ना सध्या एक VIP कल्चर, म्हणजे काय, तुमच्याकडे पैसा असेल ना तुम्हाला डायरेक्ट दर्शन किंवा देवाच्या फार जवळ दर्शन. तुमच्याकडे पैसा आहे ना, मग तुम्हाला VIP मधनं उजव्या पायाचं दर्शन. तुमच्याकडे पैसा नाहीये, मग खूप मोठी रांग लाव आणि डाव्या पायाचं दर्शन तुला मिळेल. अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. बघा, एका मंदिरातील एका काकूंचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला, ज्यामध्ये त्यांनी दर्शनासाठी खूप अट्टहास केला, कारण त्यांना फार वाईट वाटत होतं की इतकी लांबून आम्हाला दर्शन मिळेल, VIP लोकांना एकदम जवळ जाऊन दर्शन मिळतं. बघा, 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला आणि संविधान अस्तित्वात आलं. संविधान 14 कलम आहे जे समानतेचा दर्जा देतं, आणि आपल्या देवांच्या संविधानामध्ये तर निरंतरच समानतेचा दर्जा दिलेला आहे. त्यांच्या समोर आहे ना, गरीब किंवा श्रीमंत, सुशिक्षित अशिक्षित, कुठल्याही जातीचा, सर्व लोक समान आहेत. आपण कहा दुजाभाव करतोय, बरोबर की नाही? काही लोक आहेत की पैशापोटी ही इकोसिस्टीम डेव्हलप करून ठेवली. तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका.